जिला महिला कांग्रेस कमेटी ने सांसद मेंढे के कार्यालय पर किया विरोध मार्च। गैस सिलेंडर की कीमतों में वृद्धि से आक्रोश। महिलाओं ने किया थालीनाद आंदोलन। बढ़ती महंगाई के विरोध में महिला कांग्रेस ने किया भाजपा सरकार का निषेध। शास्त्री चौक से भाजपा कार्यालय तक निकाला मोर्चा। भंडारा जिला महिला कांग्रेस कमेटी की ओर से भंडारा गोंदिया जिला भाजपा खासदार सुनील मेंढे के जनसंपर्क कार्यालय में महंगाई के विरोध में धरना प्रदर्शन किया। साथ ही महिलाओं ने थालीनाद आंदोलन भी किया। आम आदमी का दर्द ना समझने वाली गूंगी बहरी भाजपा सरकार को जगाने के लिए मोदी सरकार ने गैस के दाम बढ़ा दिए हैं और आम जनता इसे सहन नहीं कर पा रही है। इस महंगाई के खिलाफ सांसद जन संपर्क कार्यालय के सामने महिला कांग्रेस की ओर से मिट्टी के चूल्हे जलाए गए और साथ ही भंडारा पुलिस विभाग का कड़ा बंदोबस्त देखने को मिला। मोदी सरकार ने जे सिलेंडर से दर वाढवलेले आहे त्या संदर्भात आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेता डिसूजा मॅडम, आमच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रदेश अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले, तसेच आमच्या प्रदेश अध्यक्षा संध्याताई सवालाके यांच्या आदेशानुसार सिलेंडरमध्ये जे 50 रुपयांनी आणि व्यावसायिक सिलेंडरमध्ये 350 रुपयांनी दर झालेली आहे त्या संदर्भात आम्ही शास्त्री चौक ते खासदार ऑफिसपर्यंत आंदोलन छेडलेलं आहे। आज इथे मला सांगायचं आहे की जी आज आम्ही बैलगाडी आणलेली आहे शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे, कारण सिलेंडरचे भाव जे वाढलेले आहे ते गगनाला पोहोचलेले आहे आणि आमच्या महिला भगिनींचा बजेट खूप बिघडलेला आहे। कारण काय झालं आहे की 2014 पासून जेव्हाची मोदी सरकार आलेली आहे महागाई इतकी वाढवत आहे आणि महागाई वाढवल्यानंतर मोदी सरकार म्हणत आहे की आम्ही तुम्हाला योजना देऊ, पण आज महिला भगिनी म्हणतात की आम्हाला साहेब मोदी सरकारचे विरोध करतात आणि मोदी सरकारनं सांगतात की तुमच्या योजना अजिबात नको, आम्हाला जी तुम्ही महागाई वाढवलेली आहे ते कमी करून द्या, कारण महिलांचं बजेट बिघडलेलं आहे। आज वर्षभरात दुधाचे भावसुद्धा 9 रुपयांनी वाढलेले आहेत, डाळीचे भाव वाढलेले आहेत, तेलाचे भाव वाढलेले आहेत। आम्हाला तर असं वाटायला लागलं आहे की एखाद्या नव दाम्पत्याच्या लग्नाला आपण जेव्हा जातो आणि 1100 रुपये आपण तेव्हा देतो तर आम्हाला महिला भगिनींना असं वाटलं आहे की त्यांना एक सिलेंडरचे पैसे देत आहोत, कारण त्यांच्या संसाराचा गाळा त्या सिलेंडरवर चालणार आहे, असं होणार की काय असं वाटायला लागलं आहे। आणि मोदी सरकारने जी उज्ज्वला गॅस सर्वांना म्हटलं होतं की महिलांच्या फुफ्फुसांना जे चूल फुकतात महिला त्यांना फुफ्फुसांचा त्रास होतो म्हणून आम्ही उज्ज्वला गॅस ही योजना राबवत आहो, पण ती उज्ज्वला गॅस फेल झालेली आहे आणि पुन्हा आमच्या महिला चुलीवरच आलेला आहे आणि पुन्हा त्यांना चुलीवरच स्वयंपाक करून आपल्या कुटुंबाचा गाळा चालवावा लागत आहे। माझं नाव मनीषा धकाते आहे आणि मी घरकाम करते आणि घरकाम केल्यानंतर मला 100 रुपये रोज पडते आणि त्यावर माझा बजेट बिघडलेला आहे आणि मुलांचं शिक्षण पण करावं लागते मला, तर त्याच्यामुळे आमच्या एवढं शेषात भागत नाही, तर आम्ही आता चुलीवर आलेलो आहोत। टेंडरचे भाव कमी झालेच पाहिजे।